आपण एकदा का होईना शरीर संबंध ठेवले आणि दुर्दैवाने आपले लग्न होऊ शकले नाही याचे मला नेहमीच वाईट वाटते। आपले लग्न होऊ शकले नाही कारण त्याला बरीच कारणे होती आणि आपण प्रॅक्टिकल विचार ही केला होता, पण दर वेळेस मान भावीपणे दिलगिरी व्यक्त करायची आणि शरीर संबंधांचा विषय काढायचा, यावरूनच तू कोणत्या मनोवृत्तीचा पुरुष आहे याची कल्पना येते। त्या अलिशान कार मधून बायकोसह उतरणाऱ्या त्या देखण्या तरुणाकडे पाहत ती मैत्रिणीला म्हणाली, एकेकाळी खूप क्लोज होतो आम्ही, अगदी लग्नापर्यंत गोष्ट गेली होती, पण त्याने शरीर सुखाची मागणी केली, मी ठामपणे लग्नाआधी नाही सांगितले। तो नाराज झाला, चिडला आणि शेवटी आमचे ब्रेकअप झाले। त्याच्या पत्नीने त्याची मागणी मान्य केली असेल, मीही त्यावेळेस हो म्हणाली असती तर आज राणी सारखी राहिली असती। हे बघ, त्याच्या पत्नीची बाजू आपल्याला माहीत नाही, तिने ती तडजोड केलीही नसेल, उगाच अफवांवर विश्वास ठेवू नको। शिवाय त्याची मागणी मान्य केली असती आणि त्याने तुझ्याशी लग्न केले नसते तर काय झाले असते, शीलही गेले असते आणि फसवणूकही झाली असती। आज किमान शील न गमावल्याचे समाधान तर आहे। समोर ती उच्च विद्याविभूषित बाई पोट तिटकीने लग्न अगोदर शरीर संबंध करू नये म्हणून सांगत होती आणि त्याचवेळी सगळ्यात मागच्या रांगेतील ती आधुनिक केशवेशधारी तरुणी बेफिकिरीने तिच्या मैत्रिणीला म्हणाली, कुठल्या जमान्यातल्या गोष्टी सांगत आहे ही बाई, माझे दोन बॉयफ्रेंड आहेत, दोघांशी माझे फिजिकल रिलेशन आहेत, मी तुझीच असे गोड बोलून मी दोघांकडून पैसे उघडत असते। अगं, पण हे चुकीचे आहे, काय चूक काय बरोबर ते मी ठरवणार। तेवढ्यात तिच्या मोबाईलवर मेसेज आला। तिने मेसेज उघडताच तिला दरदरून घाम फुटला। मोबाईलवर एक फोटो होता ज्यात ती नग्न अवस्थेत एका तरुणाच्या बाहुपाशात होती। खाली तिच्या दुसऱ्या बॉयफ्रेंडचा मेसेज होता, तू माझी फसवणूक करते अशी मला बऱ्याच दिवसांपासून शंका होती, म्हणून मी पाळत ठेवून होतो, मला माझे पैसे नको, पण माझी आणि माझ्या मित्रांची शारीरिक भूक तुला भागवावी लागेल, तेही आम्ही सांगू त्यावेळी, नाही म्हणाली तर हा फोटो व्हायरल करेल, काय करू ग, ती थरथरत तिच्या मैत्रिणीला म्हणाली, घाबरू नको, ह्या बाईंना भेटू, त्या अशा मुलींना बायांना सगळ्या प्रकारची मदत करतात, पण तुझे वागणे बरोबर होते की चूक हे तूच ठरव। आता ती शिकायला शहरात आली आणि जणू तिला रान मोकळे मिळाले। कुसंगतीचा असर होऊन ती वाहवतच गेली, ड्रग्स ड्रिंक्स अनेकांशी शारीरिक संबंध, मग प्रेग्नन्सी राहू नये म्हणून गर्भनिरोधक गोळ्या, तरीही 2-3 दिवस राहिले म्हणून गर्भपाताच्या गोळ्या। तिच्या आई वडिलांनी खूप प्रयत्नांनी तिला सुधरवले, समुपदेशन व्यसनमुक्ती तिनेही मनावर घेतली, ती पूर्णतः बरी झाली, एका समंजस माणसाने तिच्याशी लग्न केले, तिनेही मन लावून संसारात लक्ष घातले, सगळे काही सुरळीत चालू होते, पण लग्नाला अनेक महिने होऊनही तिला दिवस राहू शकले नाही। डॉक्टरांनी संपूर्ण तपासणी केली तर बरेच दोष निघाले, हार्मोनचा असमतोल, पुनरुत्पादन करणाऱ्या अवयवांच्या कार्यातील गुंतागुंत, हे आणि ते। ट्रीटमेंट चालूच आहे। आज तिच्या बरोबरीच्या बाया जेव्हा लहान मुलांना कडेवर घेऊन जातात तेव्हा ती फक्त आसूसून बघत राहते। त्यावेळेचा स्वैराचाराचा असाही काही परिणाम होईल असे तिला वाटलेच नव्हते। मित्रांनो, या घटनांबद्दल तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा।